मी आज पहिलीत आहे आणि मी डायरेक्ट 10वीच्या परीक्षेला बसलो आणि परीक्षेला बसल्यानंतर परीक्षेचा अभ्यास न करता मी दिवसभर देवधर्माच्या पूजा आरत्या याच करत बसलो, अभ्यास केलाच नाही तर 10वीला पास होईल का? जोपर्यंत तुम्ही त्या बिझनेसमध्ये स्वतः मास्टरकी मिळवत नाही तोपर्यंत विनाकारण नाही त्या गोष्टी करण्याच्या मागं पळू नका. गुगलवर तुम्ही माहिती सर्च करता, एकदा गुगलला विचारा ना त्यांची इथं मिळणारी माहिती सगळी खरी आहे का आणि त्याची जबाबदारी गुगल घेतं का. तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा, स्टडी करा, त्याच्यात तुम्हाला विश्वास असेल येस मी हे करू शकतो तर पुढे चला. तुम्ही स्वतःवर फोकस करा. तुमच्यात काय, लता मंगेशकर स्वतःला गाण्याचा स्किल होतं, स्वतःवर फोकस केला, बाईने इन्व्हेस्टमेंट शून्य, बाई करोडपती झाली. माझी आई तर म्हणली पोहे चांगले होतात, बहीण तर म्हणली चांगले होतात, भाऊ तर म्हणला, मित्र पण म्हणले, मग माझा धंदा का होत नाही? नक्कीच साडेसाती चालू. नमस्कार, मी संतोष पंडित. परत मला वैचारिक केडा या प्लॅटफॉर्मने मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी वैचारिक केडा या प्लॅटफॉर्मचे मी मनापासून आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय, बऱ्याच वेळा आपण रडगाणी चालू आहेत की सक्सेस मिळत नाही, कोणी सपोर्ट करत नाही, कोणी मदत करत नाही, मी खूप देवाचं केलं आणि मी खूप देवधर्म करूनसुद्धा मला यश आलेलं नाही. दुसरी गोष्ट, मी लोकांची भरपूर सेवा केली, भरपूर लोकांना मदत केली तरीही मला सक्सेस मिळत नाही. अशा रडगाण्या न गाता सक्सेसकडे एक्झॅक्टली कसं जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, अशाच काही थोड्याशा विषयांवर मी चर्चा करायला आज इथे आलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करता, बिझनेस स्टार्ट केल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही त्याचं ग्रँड ओपनिंग करता, त्या ग्रँड ओपनिंगच्या दिवशी तुम्हाला जे काही लोक शुभेच्छा देतात की अरे मस्त झालंय तुझं दुकान आणि मस्त झालंय तुझा बिझनेस स्टार्ट, आता तू सेटल झालाय, तू सेट झालाय, आणि तो टेम्पो आपण आपल्या डोक्यात बेसिकली बसवून घेतो ना की येस मी आता सुटलो बाबा, आता मला माझ्या आयुष्यात पुढं काही बघायची गरज नाही, मी फक्त व्यवस्थित गल्ल्यावर बसणार आणि काय येतं ते कॅश आणि हे सगळं झालं म्हणजे मी नुसतंच सेटल झालो. नुसतं आपण एखादं ग्रँड ओपनिंग केलं आणि त्या दिवशी आपलं चांगलं अर्निंग झालं, चार शुभेच्छांचे गुच्छ आले म्हणजे आपण सक्सेस झालो असं नाही. तुमचं कुठलंही दुकान चालू झाल्यानंतर तुम्हाला वर्ष दोन वर्ष किंवा महिना दोन तीन महिने तुमचा बिझनेस जोरात चालतो, त्याचं कारण काय असतं माहिती का? आजूबाजूची जी लोकं असतात ना ते तुमच्या दुकानामध्ये एक ट्रायल घ्यायला येतात की तुमच्या इथं फूड क्वालिटी काय आहे, तुम्ही सर्व्हिस कशी देताय. बरोबर आहे, तुमच्यापेक्षा सर्व्हिस आणि फूड क्वालिटी चांगली त्याच्यापेक्षा चांगल्या बेस्ट रेटमध्ये त्याच्या एरियामध्ये ऑलरेडी मिळत असेल तर ते क्लायंट परत तिकडे शिफ्ट आउट होऊन जातं, ते तुमच्याकडं येत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ती सर्व्हिस, ती क्वालिटी, ते सगळ्या गोष्टी त्या खूप प्रामुख्याने जपाव्या लागतात. कस्टमरला हाय हॅलो म्हटलं, त्याला गुड मॉर्निंग म्हटलं, सकाळी मी त्याला SMS पाठवला, त्यांना आम्ही व्हॉट्सअपवर रेसिपी पाठवली म्हणजेच बिझनेस होतो असं नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही फूड क्वालिटी, म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असाल तर त्याला फूड क्वालिटी तुम्ही काय देता, काय सर्व्हिस देता, तिथं आल्यानंतर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये डिफेक्ट जाणवला तर तुम्ही त्या गोष्टीला कसं टॅकल करता. आता एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पुण्यातल्या एक मोठ्या ब्रँडच्या हॉटेलमध्ये मी एकदा गेलो होतो. मी होतो, माझी मिसेस होती आणि मुलगा होता. मी उडीद वडा सांबार मागवला. उडीद वडा सांबारामध्ये एक दोन मोहरी अशा मोठ्या 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 मोहरीवर तरंगत होत्या सांबारात. मी चमचा आत घातला आणि मी तो सांबारवर घेतला तेव्हा मला लक्षात आलं की त्या मोहरी नसून तो मुंगळा आहे. माझं, मी व्हेजिटेरियन आहे, माझं ठिरलं डोकं. मी वेटरला बोलवलं तर वेटर म्हणतो सर उपर पेड आहे. मी बोला सर पेड रहेगा ठीक आहे, मी बोला 110 rupees में मैं ले रहा हूँ यार, मैं क्या करूँ ऊपर पेड है. तो बोले सर मैं आपको चेंज करवा के देता हूँ. मेरा मेरे को चेंज करने में एक्सेप्ट नहीं है, मेरे को ये मटेरियल या अगर अंदर से ही गिर के आया होगा तो अंदर का सांभर भी नॉन वेज हो गया ना, ये मेरे को एक्सेप्ट नहीं है. तो सर मैनेजर आला, मैनेजर पण ते सांगतो सर अंदर भी पेड़ है. सॉरी सॉरी हा एक्सेप्ट नहीं है. आज आतल्या सांभरमध्ये जर तो मुंगळा शिजलेला असेल तर तो सांभर पूर्णपणे डॅमेज आहे ना. हां, तिथं बसलेला एक शेजारी बसलेला एक माणूस होता, तो म्हटलं हे पुणेकर आहेत ना, खूप निगरगट आहेत. मी त्याला म्हटलं अरे 2 मिनटं थांब, म्हटलं मी जरा याच्याशी बोलतो मग मी पुणेकर काय आहेत हे मी तुला सांगतो. मी त्या मॅनेजरला विचारलं तुम्ही काही सोल्युशन देऊ शकता का या सगळ्या गोष्टीवर काय. तर तो मॅनेजर म्हटला सर मी तुमचं बिल जे काय असेल ते मी माफ करतो, आपण बिल तुम्ही मला नका देऊ वगैरे. म्हटलं मला हे ॲक्सेप्टेबल नाही आहे, याच्यापेक्षा काय सोल्युशन आहे. तो म्हटला नाही सर. म्हटलं ठीक आहे, आजच्या नंतर म्हटलं मी तुमच्या रेस्टॉरंटची कायमस्वरूपी बदनामी करत राहणार की तुमच्या हॉटेलमधनं मला ही सर्व्हिस मिळाली. त्या दिवशी मी त्या रेस्टॉरंटमधनं बाहेर पडलो, त्या रेस्टॉरंटमध्ये मी परत गेलो नाही.
मग मी त्या माणसाला काय म्हटलं माहिती आहे का, शेजारी बसलेल्या माणसाला म्हटलं या वेटरकडनं किंवा या मॅनेजरकडनं मला हे एक्सपेक्ट आहे काय की साहेब 2 मिनटं थांबा, हॉटेलमध्ये त्यांनी अनाऊन्स करायचं सांबारमध्ये एक डिफेक्ट सापडलेला आहे, त्यामुळं मी सगळ्या टेबलवरचा सांबार रिटर्न घेतोय, एक नवीन फ्रेश सांबार बनवला, तुम्हाला 1/4 ते 1/2 तास थांबायची गरज आहे, लोकांना सॅटिस्फॅक्शन तर दे की बाबा मी तो जुना जो सांबार होता तो पूर्ण फेकतोय नवीन बनवतोय, सॅटिस्फॅक्शन तर दे, मी तुझ्या आत किचनमध्ये तर येत नाही आहे की तू फ्रेश बनवतोय का तू तोच देतोय, तसाही तू तोच सर्व्ह करतोय, बरोबर आहे, मला 1/4 तास थांबायची पेशन्स असेल तर थांबीन, नसेल तर मी तिथनं निघून जाईन, बरोबर आहे, आणि मी निघून गेल्यानंतर तसाही तो मुंगळ्यावाला सांबार तो लोकांना सर्व्ह करतोय, परत तोच दे, पण एक सॅटिस्फॅक्शन काय असतं की मी जेव्हा हॉटेलला कंप्लेंट केली त्या हॉटेलवाल्यांनी तो सांबार रिटर्न घेतला आणि तो सांबार अख्खा एक्सचेंज केला, हे जे सॅटिस्फॅक्शन असतं ना, मी त्याला अभिमानाने त्या हॉटेलचं नाव घेतलं असतं, त्या रेस्टॉरंटचं नाव घेतलं असतं की नाही अरे माझ्या एका कंप्लेंटवर त्या हॉटेलने ही कारवाई केली, बरोबर आहे, हे बोलून झाल्यानंतर मी तो माझ्या टेबलवरचा सांबार होता त्यांनी सांगितलं पुणेकर तुम्ही खूप अति हे करता, मी तो सांबार त्या शेजारच्या व्यक्तीच्या टेबलवर ठेवला, म्हटलं साहेब मुंगळेवाला सांबार खूप छान लागतो एकदा खा ना, नाही नाही म्हटलं सर तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, म्हटलं अरे मग नाही तो शहाणपणा नाही करायचा, आम्ही पुणेकर आहोत, कळलं का, आम्ही बोलतो त्याच्यामागं काहीतरी लॉजिक्स आहेत, काय आपण व्हेज हॉटेलमध्ये बसलोय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेट्स आपण पे करतोय, आपल्या मेहनतीचे पैसे आहेत कष्टाचे पैसे आहेत ते वाजवून त्याची सर्व्हिस घेतलीच पाहिजे. बेसिकली काय होतं की इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ज्या विषयावर काम करताय किंवा ज्या विषयावर तुम्ही फोकस केला पाहिजे त्या विषयाला सोडून तुम्ही भलत्याच विषयाच्या मागं जर जाणार असाल तर तुम्हाला सक्सेस कसा मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, एक मी आज पहिलीत आहे आणि मी डायरेक्ट 10वीला बसलो, बँकेकडनं 1 करोड रुपयाचं कर्ज उचललं आणि मी डायरेक्ट 10वीच्या परीक्षेला बसलो, आणि परीक्षेला बसल्यानंतर परीक्षेचा अभ्यास न करता मी दिवसभर देवधर्माच्या पूजा आरत्या ह्याच करत बसलो, लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना मदतच करत बसलो, अभ्यास केलाच नाही तर 10वीला पास होईल का, नाही होणार. आणि बेसिकली महत्त्वाचं काय आहे की जरी मी बँकेचं कर्ज काढलं 10वीला बसलो तरी 10वीचा अभ्यास करणं हे इम्पॉर्टंट आहे. लोक काय करतात, बँकांमधनं कर्ज काढतात, एखादा बिझनेस स्टार्ट करतात, सगळ्या गोष्टी दुसऱ्यावर डिपेंडन्सी करतात. आता समजा मी हॉटेल टाकलंय, मला जर रेसिपी स्वतःला स्वयंपाक बनवताच येत नसेल तर काय उपयोग आहे, मी एखादा कूक ठेवला तो कूक काय करेल, जोपर्यंत तो कूक असेल तोपर्यंत माझा धंदा चालेल, त्या कूक निघून गेला दुसरा कूक आणला टेस्ट बदलली कस्टमर पळून जाणार. तर इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, तुम्ही जो काही बिझनेस करताय त्या बिझनेसमध्ये तुम्ही स्वतः मास्टर असणं गरजेचं आहे, जोपर्यंत तुम्ही त्या बिझनेसमध्ये स्वतः मास्टरकी मिळवत नाही तोपर्यंत विनाकारण नाही त्या गोष्टी करण्याच्या मागं पळू नका. आणि देव धर्म करून काही नाही होत रे मित्रांनो, काही होत नाही, मी स्पष्ट सांगतो, मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला स्पष्ट बोललो होतो की देव धर्म असले पाहिजेत, त्याच्या विरोधात मी नाही आहे, पण इम्पॉर्टन्स आहे पण कुठंतरी त्याला ब्रेक द्या. इम्पॉर्टन्स हे आहे की तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा, तुमचे प्रॉब्लेम्स कुठं होत आहेत त्याचे बारकावे शोधा, एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीमुळे मी मागं आहे, कुठल्या गोष्टीमध्ये मी कमी आहे. आज माझे भरपूर व्हिडिओज व्हायरल आहेत, मध्ये मी आपल्या वैचारिक किडाच्याच एका प्लॅटफॉर्मवर एका व्हिडिओमध्ये मी स्पष्ट बोललो होतो, मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतात त्यावेळेस त्या मार्केटचा सर्व्हे करतात, रिसर्च करतात, मग त्यांचं ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतात. त्याच्या मागचं कारण काय असतं की पब्लिकला काय पाहिजे. आज भरपूर पिझ्झा बनवणारे बरेच वेगवेगळे बरेच ब्रँड आले, त्याच्या फ्रँचायसी पण लोक घेतल्या जातात, पण त्या फ्रँचायसी घेऊन पण फ्रँचायसी चालत नाही आहेत. ते न चालण्यामागचं कारण काय, आधी जे प्रॉडक्ट चालू झालंय ते डुप्लिकेट आहे, बरोबर आहे, आणि त्या डुप्लिकेटच्या फ्रँचायसी म्हणजे तुम्ही त्याच्या खाली फ्रँचायसी घेऊन तुम्ही त्याच्या खाली काम करताय, अरे कसं काय पोटेन्शियल निघेल त्याच्यात, कसं काय पोटेन्शियल निघेल. इम्पॉर्टंट काय माहिती का, की तुम्ही युट्यूब चॅनल जरी काढत असलात ना तरी त्या युट्यूब चॅनलवर पब्लिकच्या फेवरमध्ये किंवा पब्लिकला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स तुमच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये असणं खूप गरजेचं आहे. जर पब्लिकला ते गरजेचंच नाही आहे तर कशाला बघतील लोक तो व्हिडिओ. डे टू डे लाईफमध्ये त्या गोष्टी फार इम्पॉर्टंट असल्या पाहिजेत, आणि डे टू डे लाईफमधल्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही ज्यावेळेस समजून घ्याल पब्लिकच्या आणि त्याच्यावर काम कराल त्यावेळेसच तुम्ही सक्सेसकडे जाल. लक साथ देत नाहीये नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की लक हा प्रकार थोडाफार असतो, म्हणजे मी रिअल लाईफमध्ये मी सांगतो की 50% तुमचा लकनी साथ दिलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही तुमच्या कामावर कसं फोकस राहता. खूप वेळा गैरविश्वास होतात, लोक फसवतात, अशा गोष्टी घडतात,
असेही प्रॉब्लेम्स आहेत, नाही अशातली गोष्ट नाही आहे, पण त्या गोष्टीला कसं टॅकल करायचं, तुम्ही या, बसा, बोला, चर्चा करा, तुम्ही एकमेकांशी ॲग्रीमेंट्स कसे करा. एखाद्या माणसाकडनं थोडंसा पाऊल घसरलं म्हणजे एखाद्याला आपण विश्वास ठेवून त्याच्यावर आपण त्याच्याकडं काही काम दिलं, त्याच्याकडनं ते काम वेळेवर नाही झालं, तर लगेच त्याला अरेरावीची भाषा नका करू. ठीक आहे बाबा, काय झालं, कुठं चुकलं का, तुझा लॉस झाला का, त्याला समजून घ्या कशामुळं झालं, काय झालं, त्याचा स्टडी करा, त्याच्यावर स्टडी करून त्याच्यावर परत विजय मिळवून पुढं जाणार, त्यावेळेसच सक्सेस मिळणार. आता मी त्याच्यासाठी मध्यंतरी मी एक गोष्ट केली होती की एक चिंचेचं झाड असतं, चिंचेच्या झाडावर अनेक चिंचा लटकलेल्या असतात आणि त्या चिंचांमध्ये लाखो चिंचुके असतात. चिंच आणि चिंचुका, बरं का, हे भाऊ बहीण असतात. हां, कालांतराने ती चिंच झाडावरनं गळून जमिनीवर पडते. काय, चिंच वितळून म्हणजे विरघळून ती मातीत मिसळून जाते. त्या एका झाडाखाली लाखो चिंचुके पडलेले असतात, पण प्रत्येक चिंचुकेचं झाड बनतं का? नाही, अजिबात नाही. लाखो चिंचुक्यांमधला एक दोनच चिंचुक्यांची झाडं बनतात, लाखो चिंचुके फक्त रडतच बसतात, माझं कोणी नाही राहिलं. कळलं का? जे दोन तीन चार चिंचुक्यांचं झाड बनतं ते माती ढेकळांना आपलं मानतं आणि त्या माती ढेकळांमध्ये ते जेव्हा रुचतं तेव्हा त्याचं झाड तयार होतं. आणि झाड तयार होऊन पण त्याचा कधी आयुष्यात उपयोग नाही रे. कधीतरी एखादा माणूस येतो, तो म्हणतो हे रस्त्याच्या मध्येच कुठं झाड उगवलं आहे, उचलतो, उपटतो, तेही फेकतो, पण तरीही तो प्रयत्न सोडत नाही. कळलं का? रडत बसू नका. नाही आहे ना साथ, सपोर्ट नाही आहे ना, नको राहू दे. तू तुझ्या कामावर फोकस कर, तू तुझे प्रयत्न सोडू नको, तू तुझ्या यशाकडे पळत राहा. आज नाही तर उद्या तुला संधी नक्की मिळेल. प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही कामावर फोकस करा, तुमच्या कामाकडे लक्ष द्या, तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. लिहून देतो मी तुम्हाला, लिहून देतो. माझ्याकडे आता मध्यंतरी एका महिला आल्या होत्या, लेडीज होत्या. त्यांनी मला सांगितलं की मी गाणी वगैरे गाते, भावगीतं वगैरे गाते, असं वगैरे म्हटली. तर म्हटलं मग तर मला म्हटलं की मी ह्यांना फॉलो करते, मी त्यांना फॉलो करते, मी ह्यांचे गाणी ऐकली आहेत, मी त्यांची गाणी ऐकली आहेत. तर म्हटलं मॅडम, जोपर्यंत तुम्ही ह्यांची गाणी ऐकताय, त्यांची गाणी ऐकताय ना, तोपर्यंत तुम्हाला तुम्ही नाही सापडणार. त्याचं कारण काय की मला आता खूप लोकांनी, मी माझे व्हिडिओ बनवले किंवा माझे जे काही स्पीचेस येतात, माझा ऑडिओ ऐकला की लोकं म्हणतात की तुम्ही जरा स्पीचमधनं खूप रूढ आहे असं वाटतं, किंवा तुमचा आवाज असा वाटतो की बोलायला भीती वाटते. तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, की तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्यांचे स्पीचेस बघा, ते कसे पोलाइटली बोलतात पंडित, तसं तुम्ही बोलत जा. आता मला एक छोटासा प्रश्नाचं उत्तर द्या. बच्चननी राजेश खन्नाची ॲक्टिंग बघून राजेश खन्नासारखी ॲक्टिंग करायला गेला असतं तर बच्चनचं काय झालं असतं रे? काय झालं असतं? बच्चन आहे, देवानंद आहे, तो राजेश खन्ना राजेश खन्ना आहे. राजेश खन्नाची स्टाईल वेगळी, देवानंदची स्टाईल वेगळी, बच्चनची स्टाईल वेगळी, आज शाहरुख वगैरे नवीन अजून कलाकार येतात त्यांची स्टाईल अजून वेगळी. हां, तुम्ही दुसऱ्याचं बघून काम नका करू. मी तेच तर सांगतोय, कॉपी पेस्ट जोपर्यंत कराल जाल तोपर्यंत तुम्ही सक्सेस नाही होणार. आज माझा वैचारिक केडावर पहिलाच व्हिडिओ आला आणि तो लोकांना फटकन आवडला, हे माझं लक होतं. पण टॉपिकच असा होता की त्याच्यामुळे तो हिट झाला आणि मला माहिती होतं की मला काय टॉपिक्सवर बोलायचं आहे. मला माझे टॉपिक्स क्लिअर होते, मी माझ्यावर फोकस केला होता. लॉकडाऊनमध्ये मी यूट्यूब आणि गुगल उघडून बसलेलो नव्हतो. मी यूट्यूब आणि गुगल न उघडता लॉकडाऊनमध्ये मला सगळ्यात बेस्ट संधी मिळाली की मला स्वतःला वेळ द्यायची संधी मिळाली. लॉकडाऊनमध्ये खूप लोक म्हणजे जे आजकाल तुम्ही म्हणता ना की करायचं काय ते कळत नाही, आज तुम्हाला मी मागच्या तो आपल्या जो वैचारिक खेळाचा कार्यक्रम झाला होता त्याच्यावर पण मी एक गोष्ट बोललो होतो. एखादी गोष्ट सापडली नाही की सगळ्यात इझी वे गुगलवर सर्च कर. लोकांना काय पाहिजे माहिती आहे का? सगळं आजच्या तारखेला इझी पाहिजे, इझी इझी. गुगलवर सर्च कर, गुगलवर बघ ना. अरे मी कित्येक वेळा म्हणतो की गुगलवर तुम्ही माहिती सर्च करता, एकदा गुगलला विचारा ना त्यांच्या इथं मिळणारी माहिती सगळी खरी आहे का, आणि त्याची जबाबदारी गुगल घेतं का? हां, ज्या गोष्टीची जबाबदारी स्वतः गुगल घेत नाही त्या गुगलवर विश्वास ठेवून तुम्ही कुठल्या गावाला चाललात? कशाला त्या गुगलवर गुगल पाहिजे? तू स्वतः जा तिथं, लढ तिथं, मर 10 वेळा, अनसक्सेस होशील. तुला तुझ्या अनुभव तर येतील, त्या अनुभवातनं कळेल की बाबा काय करायचंय. कळलं का? जोपर्यंत आपण त्या गोष्टी करत नाही तोपर्यंत कधीच तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी आयत्या पाहिजेत, सगळं इझी वे पाहिजे. हो, माझ्याकडे सगळं आहे, तुम्ही स्वतःला समजताय सगळे स्वतःला शहाणे समजतात. मी पण स्वतःला शहाणा समजतो, पण आज काही गोष्टी मी माझ्या मुलाकडनंही शिकतो, खूप गोष्टी माझ्यापेक्षा चांगलं नॉलेज त्याच्याकडे पण आहे.
अरे आपली पुढची जनरेशन आहे, मी त्याच्याकडनंही काही गोष्टी समजून घेत असतो. तो माझे काही व्हिडिओ शूट झाल्यानंतर म्हणतो पण पप्पा तुमचं हे असं वाटतंय, पप्पा ते तसं वाटतंय. मी त्याला एक्सप्लेन करतो, एक्सप्लेन केल्यानंतर पण मला लक्षात येतं की अरे नाही, त्याला रिअलाईज झालं म्हणजे अजून कोणाला तरी ते रिअलाईज होऊ शकतं. आम्ही परत जातो, परत शूटिंग करतो की नाही बाबा एवढ्याशा मुलाला पण ते रिअलाईज होत आहे ना, खटकत आहे ना. तर इम्पॉर्टंट काय की तुम्ही पहिले तुमच्या चार लोकांशी बोला तर खरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता बोला तर म्हणलं तर आता सगळ्यात हसण्यासारखी गोष्ट, खूप लोक माझ्याकडे येतात की सर मला हॉटेल व्यवसाय चालू करायचा आहे, मी घरात पोहे बनवले, मी माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना खायला घातले, सगळ्यांना आवडले, बरोबर आहे, आता मी माझं स्नॅक सेंटर टाकू का. आता तो मूर्ख पण आहे. तू घरात खायला कोणाला दिले? आईला. आई तुझं खराब झालं आहे असं म्हणणार आहे का? नाही, कारण की आईच्या भावना आहेत तुझ्याबरोबर. तुझ्या भावा बहिणींना दिले, ते तुझं मन राखण्यासाठी म्हणणं हां हां छान झालेत, बरोबर आहे. तुझे मित्र पण म्हणतील हां छान झालेत, नंतर बाहेर जाऊन म्हणतील अरे थोडंसं मीठ कमी होतं. पण ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये येता, समोरचा माणूस कस्टमर म्हणून तुम्हाला पे करणार आहे, त्यावेळेस तो क्वालिटी वर्कआउट करणार, बरोबर आहे. आणि त्या आपल्यापेक्षा बेटर क्वालिटी त्याला त्याच रेटमध्ये चांगली मिळत असेल तर तो दुसरीकडे जातो. आणि आपल्याला आपणच कोसत बसतो, माझी आई तर म्हणली पोहे चांगले होतात, बहीण तर म्हणली चांगले होतात, भाऊ तर म्हणला, मित्र पण म्हणले, मग माझा धंदा का होत नाही? नक्कीच साडेसाती चालू आहे, नक्कीच काय माझ्यावर आहे ना पिढा चालू आहे, नाही नाही तो माझ्यावर जळतो, नाही नाही त्यांनी असं केलं असेल. अरे आपणच सगळ्या भ्रामक गोष्टींमध्ये अडकलेलो आहे. अरे तू पहिले बाजारात जा, समोर त्या तू ज्या एरियामध्ये जो काही धंदा टाकणार आहे त्या एरियामध्ये तुझा जो कॉम्पिटिटर आहे त्याच्याकडं तुझ्यापेक्षा बेटर क्वालिटी आहे का? त्याच्याकडं तुझ्यापेक्षा जास्त क्वांटिटी आहे का? क्वांटिटी काय देतोय, क्वालिटी काय देतोय, तो कशी सर्व्हिस देतोय, त्याच्यापेक्षा बेटर सर्व्हिस तू देऊ शकतो का? त्याचा अभ्यास कर, तरच तू सक्सेस होशील. अजून एक गंमत, मॅकडॉनल्ड्सचा बर्गर 50-60 रुपयाला मिळत होता, तो 150 रुपये झाला आहे. पण आपला वडापाव आजही 10 रुपयावरनं 15 रुपयावर जायला डावाडोल करतोय का? अँड कॉम्पिटिशन, एवढी ह्यूज कॉम्पिटिशन. बरं कॉम्पिटिशन पण असू देत, पण त्याच्यात तुम्ही फूड क्वालिटी द्या. कांदा आणि बटाटा मिळायचा 1-2 रुपये किलो, तो आजही 10 रुपयाच्या पोवर नाही गेला, किंवा 20 रुपयाच्या वर नाही गेला, 25 रुपयाच्या वर नाही गेला. कांदा होऊ देत ना आज 400-500 रुपये किलो. जर एवढा सोन्याचा भाव वर जातो पण कांद्याचा भाव जात नाही, त्याचं कारण काय? का कांदा सडतो, सडणाऱ्या गोष्टीची व्हॅल्यू नाहीये. आज माझा शेतकरी रडतोय का? सडणाऱ्या गोष्टीचं व्हॅल्यू नाहीये. म्हणजे काय की तुमचं मटेरियल काय, त्या मटेरियल किती मिनिटात ते सोल्ड आउट झालं पाहिजे, ह्याचा सगळा स्टडी असणं गरजेचं आहे. कळलं का? तुम्ही जे काही प्रॉडक्ट बनवता त्याला त्याची ड्यू डेट काय आहे, त्याची एक्सपायरी काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्या मागं करावा लागतो. त्या सगळ्या गोष्टीचा तेवढ्या पिरियडच्या आत तुम्ही तो विकू शकत असाल तर तो प्रॉडक्ट बनवा, नाही तर सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तर खूप ह्यूज प्रॉब्लेम्स आहेत. आज किती क्लायंट येणार आहेत काही आयडिया नाही. आपण मटेरियल बनवतो त्याच्यापेक्षा जास्त येतात, त्याच्यापेक्षा कमी येतात, कित्येक वेळा मटेरियल फेकून द्यावं लागतं, लॉस होतो, तो कोणाला दिसत नाही, अशा गोष्टी होत जात असतात. तर त्या गोष्टीला कशा पद्धतीने टॅकल केलं पाहिजे, किंवा तेच पडलेलं अन्न कशा पद्धतीने ते फिरवलं पाहिजे, याच्या नॅक्स तुम्हाला जमल्या पाहिजेत, याच्यासाठी तुम्ही त्याच्यात माहिर पाहिजे. आणि जर तुमच्यात ते नसतील स्किल्स, किंवा तुमच्याकडे त्या गोष्टीचे नॉलेज नसतील, तर मित्रांनो हात जोडून सांगतो, व्यवसायाच्या नादाला खरंच लागू नका, आपलं काम नाही येते. तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा, स्टडी करा, त्याच्यात तुम्हाला विश्वास असेल की येस मी हे करू शकतो, तर पुढं चला. आणि जोपर्यंत त्या गोष्टी समजत नाही आहे, कळत नाही आहे, चार तुमच्या आजूबाजूच्या 400 लोकांबरोबर डिस्कस करा. डिस्कस नॉनसेन्स लोकांबरोबर करू नका, जे तुम्हाला डॉमिनेट करतात. आपल्याला म्हटलं नाही हे तुझं काय, नको भाऊ उद्यापासून येत नाही, माझ्यामुळं तुला त्रास होतोय, नको भेटायला, बरोबर प्रेमाने बोलून टाकायचं, विषय संपला. आलं का लक्षात? आपण आपल्या कामावर फोकस करा, सक्सेस नक्की मिळेल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. कॉपी पेस्ट करणं बंद करा. सक्सेसफुल न होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा इशू म्हणजे, मी लोकांची उदाहरणं कधीच देणार नाही, मी माझं स्वतःचं उदाहरण देईन. मी माझ्या लाईफमध्ये बरेच वर्ष सक्सेस न होण्याच्या मागचं कारण म्हणजे, काही काही व्यक्ती अशा आयुष्यात येतात बरं का, की ज्यांना समाजाने आजपर्यंत कुठल्या गोष्टीला प्राधान्य नाही दिलं, किंवा त्यांच्या विचारांना समजून नाही घेतलं. आपण काय करतो, आपण आपल्याला सोडून आहे ना प्रेमापोटी त्या लोकांना जास्त प्राधान्य देतो, आपण त्या लोकांच्या प्रेमात एवढं पोडतो. आणि त्याच्यात जास्त करून पुरुष हा समाज आहे, पुरुष हा व्यक्ती असा आहे ना की त्या प्रेमापोटी तो काहीही करतो, तो स्वतःचं सगळं आयुष्य विसरतो, फक्त त्या प्रेमापोटी तो वाटेल ते करायला तयार होतो. आणि त्या प्रेमापोटी वाहत 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 जाऊन तो त्याच्या आयुष्याची बर्बादी करून टाकतो. पण ज्याच्यावर प्रेम करत असतो ना, काय ज्यावेळेस त्या बर्बादी होते
तर प्रेम करणारी व्यक्तीही सोडून जाते कारण की तो व्यक्ती बरबाद झालेला असतो. कळलं का? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम असलं पाहिजे, नो डाऊट. पण कसं आहे की त्या प्रेमाला पण या गोष्टीची कदर असली पाहिजे की वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी तुम्हाला सोडून नाही गेलं पाहिजे. आज काही व्यक्ती माझ्या ज्यावेळेस मी फायनान्शियली क्रायसिसमध्ये आलो त्या क्रायसिसमधनं त्या व्यक्ती माझ्या लाईफमधनं निघून गेल्या. आज मी गेले 4 ते 5 वर्ष झाले मी एकटा राहतोय. मी आज सक्सेसकडे आलो. मी त्या व्यक्तीवर फोकस करणं बंद केलं. मी त्या व्यक्तीवर लक्ष देणं बंद केलं. मी ज्या गोष्टीवर ट्रॅकवर होतो की मला मला आयुष्यात स्वतःला एक प्रमोट करायचं आहे, स्वतःला एक सक्सेसपर्यंत न्यायचं आहे, मी त्या गोष्टीवर ठाम होतो. रस्ता शोधत होतो, मार्ग शोधत होतो, नव्हते सापडत. यूट्यूब सापडलं आणि एक आपल्या वैचारिक येण्याच्या प्लॅटफॉर्ममुळं मला एक चांगली संधी पण मिळाली. त्याच्यानंतर माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केलं. खूप लोकं आज माझ्याशी भेटलेली आहेत. आज खूप लोकं माझ्याशी जॉईन आहेत. खूप लोकं त्यांचे विषय माझ्याकडे घेऊन येतात. ते मला त्यांच्या कन्सल्टन्सीमध्ये चार्जेस देतात. आज सेट झालो. पण मी माझ्यावर फोकस न करता दुसऱ्यावर फोकस करत बसलो होतो ना, तोपर्यंत मी सक्सेस झालो नाही. मी माझीच गोष्ट सांगतोय आणि मी बिझनेसमध्ये पण त्याच गोष्टी सांगतोय. लोकांचं बघून नका करू, लोकांना फोकस नका करू, लोकांच्या गोष्टीवर नका लक्ष देऊ. तुम्ही स्वतःवर फोकस करा. तुमच्यात काय? लता मंगेशकर स्वतःला गाण्याचं स्किल होतं, स्वतःवर फोकस केला, बाईने इन्व्हेस्टमेंट 0, बाई करोडपती झाली. बरोबर आहे? बच्चनकडे ऍक्टिंगचं स्किल होतं, इन्व्हेस्टमेंट 0, माणूस करोडपती झाला. सचिन तेंडुलकर बॅटिंगचं स्किल होतं, स्वतःवर फोकस केला, बॅटिंगमध्ये जास्त स्किल वाढवलं, माणूस करोडपती झाला. संतोष पंडित आज मार्केटचा सर्वे करणं, मार्केटचा अभ्यास करणं, लोकांच्या मेंटॅलिटीवर विचार करणं, हे माझ्याकडे स्किल लहानपणापासून होतं. ऑब्झर्वेशन करणं, एखाद्या गोष्टीवर अभ्यास करणं, त्याच्यावरनं आपली मतं मांडणं. मी बऱ्याच वर्ष फेसबुकवर या सगळ्या गोष्टी करत होतो, पण फेसबुकवर टायपिंग करायला लागायचं, त्यांनी आता डोळे खराब झाले, त्यामुळं मला आता ते टायपिंग जमत नाही. व्हॉट्सअप मी बघत नाही, त्यामुळं मी काय म्हटलं, यूट्यूब प्लॅटफॉर्म मला चांगला मिळाला, त्या प्लॅटफॉर्मवरनं मी आता काम करतो आणि सक्सेस होणार, 100% होणार. कारण की आपली नीतिमत्ता खराब नाही, बरोबर आहे, आपले कर्म खराब नाही, आपण कोणाचं आयुष्यात वाटोळं केलं नाही, यश नक्की येणार. तुम्ही समाजामध्ये ज्यावेळेस 4 लोकांच्यात वावरायला जाता, 4 लोकं तुम्हाला स्वतःहून ओळखतात, स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतात की अहो हे असं आहे, तुम माझे असे असे विषय आहे, किंवा आज मी रस्त्याने जात असताना पण 4 लोकं विनाकारणच मला असे हात दाखवतात की संतोष पंडित यांची ओळख आहे किंवा काय व्हिडिओच्या माध्यमातून, तर याला म्हणतात सक्सेस. पैसा हा नाही. आज 4 समाजात गेल्यानंतर तुम्हाला एखादा रिस्पेक्ट मिळतो, 4 लोकं तुमच्याशी इज्जतीने तुमच्याशी बोलतात, तो सक्सेस. बरोबर आहे? तुम्ही 4 लोकांच्यात गेल्यानंतर तुम्हाला एक मान सन्मान मिळतो, तो सक्सेस. पैसा हा सक्सेस नाही. पैसा आज आहे, उद्या नाही. आणि पैशाच्या बाबतीतल्या सक्सेसबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मी स्पष्ट सांगतो की जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे ना, म्हणजे तुमची परिस्थिती चांगली असली ना, काय की तुम्हाला येऊन खेटतात ते मुंगळे, काय तुमची परिस्थिती खराब झाली की तुम्हाला सोडून जातात ते कावळे, काय आणि तुमची परिस्थिती खराब असताना सुद्धा तुम्हाला खंबीरपणे साथ देतात ना, तेच खरे मावळे. आलं का लक्षात? जोपर्यंत तुमच्या मागं खंबीरपणे मावळे तुमच्या पाठीशी उभे आहेत ना, तोपर्यंत टेन्शन घ्यायची गरज नाही. शेट सक्सेस होणार.